अशा पद्धतीचं हे आहे. आता ह्याच्या व्यतिरिक्त आपल्या पुणे शहरामध्ये 5% आतमध्ये पॉझिटिव्हचा दर आहे आणि त्याच्यामुळं काही गोष्टी आम्ही सोमवारपासून थोड्याशा अधिक जास्त वेळ वेगवेगळ्या परवानगी दुकानं वगैरे चालू ठेवण्याच्याबद्दलचा निर्णय आजच्या बैठकीमध्ये घेतलेला आहे. तो रितसर त्याचे आदेश सोमवारपासून लागू होतील. पिंपरी चिंचवडमध्ये मात्र अजून ते 5%च असल्यामुळं आपण त्याच्यामध्ये 3 टप्पे पाडलेले. 10%च्या वर असल्यानंतर त्यांना जरा बंधनं जास्त कडक ठेवलेली आहेत. 10% आणि आत आणि 5%च्या पुढं असले तर त्यांना थोडी बंधनं शिथिल केलेली आहेत आणि 5%च्या आत असतील त्यांना आणखीन जास्त शिथिल केलेली आहेत. अशा प्रकारे आपण निर्णय घेतलेला. साधारण सोमवारी मॉल पण जी नियमावली असेल त्या नियमावलीचे पालन करून सुरू करण्याच्याकरता परवानगी देण्यात आलेली. दुकानं 4 वाजेपर्यंत होती ना, 4:00 ऐवजी दुकानं संध्याकाळपर्यंत सुरू करायला 8 वाजेपर्यंत 7 वाजेपर्यंत ती परवानगी दिली. रेस्टॉरंट हॉटेल साधारण 10 वाजेपर्यंत त्याला सोमवारपासून ती परवानगी देण्यात आलेली आहे. पण माझी नागरिकांना आग्रहाची विनंती आहे की अजूनही सगळ्यांनी नियमाचं पालन करावं, तिथं कुठल्याही प्रकारची अडचण येऊन देऊ नये हे मला आवर्जून सांगायचं आहे. कारण PMC चा पॉझिटिव्ह दर अजूनही 5.5 आहे. आमचा अंदाज आहे की उद्या परवा 2-3 दिवसात तो 5:00 येईल आणि म्हणून सोमवारी अशा पद्धतीचा निर्णय 5:00 आला तर आपण ते घेतोय. PCMC चा 5.8 आहे. जोपर्यंत तो 5.0 आत येत नाही तोपर्यंत तिथं आहेत तेच नियम लागू राहतील. आणि पुणे रुरलचा पॉझिटिव्हचा दर 12% आहे. त्याच्यावर पुणे रुरलला फार काही नियमामध्ये सवलत देण्यात आलेली नाही आहे. त्याच्यामध्ये लायब्ररी पुणे शहरापुरत्या सुरू करायला आपण परवानगी दिलेली आहे कारण ते 5%च्या आत आहे. दुकानांचा वेळ 7 वाजेपर्यंत वाढवलेला आहे. मॉल पण सुरू करणार आहे. रेस्टॉरंट हॉटेल 10 वाजेपर्यंत चालू राहणार. सिनेमागृह नाट्यगृह हे मात्र सुरू केली जाणार नाही. पुढच्या आठवड्यामध्ये याबद्दलचा आढावा घेतला जाईल. काय परिस्थिती आहे पॉझिटिव्हची ते बघून त्याबद्दलचा निर्णय घेतला जाईल. अभ्यासिका वाचनालय ही मात्र सुरू करून जे काही नियम ठरवून दिलेले आहेत त्याचं पालन त्यांनी करायचं. दिव्यांगांच्याकरता लसीकरण ह्याला आता परवानगी मिळालेली आहे. 18 वर्षाच्या वरच्या दिव्यांगांचं लसीकरण करायला आपण सुरुवात केलेली आहे. आणि आजच पुढारी आणि पुणे कॉर्पोरेशन या दोघांच्या विद्यमाने एक कार्यक्रम इथं प्रायोगिक तत्वावर झाला आणि त्या पद्धतीनं त्याही वर्गाच्याकरता आता लसीकरण सुरू झालेलं आहे. परदेशी विद्यार्थ्यांचं लसीकरणाचे पण आदेश काढले. बरेच मागणी होते. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की आपल्या पुणे या परिसरातनं पण मोठ्या प्रमाणावर मुलं मुली परदेशामध्ये जात असतात आणि त्यांना ज्या देशात जायचं आहे शिक्षणाच्या करता तिथं निगेटिव्हचं सर्टिफिकेट असल्याशिवाय किंवा दोन्ही डोस त्यांनी घेतलेले आहेत याचं सर्टिफिकेट असल्याशिवाय ते एंट्री देत नाही. म्हणून त्यांच्याकरता आदेश काढले गेलेले आहेत की ह्यांना सगळ्यांना लसीकरण करून द्यावं आणि ते सुरुवात केलेली आहे. अशा प्रकारचे निर्णय आज आम्ही केलेले बरोबर आहे. त्याच्यामध्ये अंतर ठेवून गर्दी नाही. साधारण 50% त्यांनी तिथं फिजिकल डिस्टन्स ठेवावा त्यांचं काय कारण. 1 तारखेपासून म्हणजे उद्या शनिवारी आणि रविवारी नाही, पुढच्या उद्याच्या सोमवारपासून. एकदा सोमवारपासून सुरू झालं, सोमवारपासून 1-2 दिवस आयुक्त कलेक्टर विक्रम कुमार सगळे बघतील हे 5:00 आहे का. 5:00 असेल तरच हे होणार. पॉझिटिव्हचं प्रमाण 5:00 असेल तरच हे सगळे गोष्टी होतील. 5:00 पुढं जर गेलं तर मग होणार नाही. नाही 9%च आहे अजून.
आत्ता सध्या जे चाललेले आहेत तेच नियम, कारण ग्रामीण भागामध्ये अजूनही जास्त प्रमाण दिसतंय. त्याकरता डॉक्टर विशेषतः आमच्या टास्क फोर्सचे जे प्रमुख आहेत, म्हणजे पुण्यामध्ये आपण ज्यांना हे केलं आहे डॉक्टर साळुंके, त्यांनी सांगितलं की बाबा एकदम लगेच सगळं मोकळीक देऊ नका, टप्प्याटप्प्यानी पुढं जावा. कारण उद्या त्याला पुन्हा काहीतरी वेगळा प्रसंग आला तर आणखीन काही नवीन समस्याला आपल्याला तोंड देण्याची वेळ येता का नाही. लेवल टूमध्ये येईल सोमवारी, उद्या दोन्ही दिवस 5-6 आत आली तर. हो, रोज तर रिपोर्ट येतातच ना. PCMC आत्ता अजून 5-6 आत नाही आहे, त्याच्यामुळे त्यांनी जरा एक आठवडा दम विश्रांती म्हणजे थांबायचं. PCMC पेक्षा रुरल पुढचा टप्प्यात आहे. PCMC एक टप्पा अलीकडे आणि पुणे अजून एक टप्पा अलीकडे. म्हणूनच यावेळेस आपण 10 मानाच्या पालकांना परवानगी राज्य सरकारने दिलेली आहे. नियमाचं पालन ठेवून बसेसमधनं त्या नेऊन तिथं काय काय करायचं हे सगळं काही आत्ता सांगितलेलं आहे. ते करत असताना वारकरी संप्रदाय निश्चितपणे ह्या नियमाचं पालन करेल अशी आजपर्यंतची त्यांची परंपरा आहे. आणि बाकीच्या नागरिकांना, भाविकांना, सगळ्यांना आव्हान आहे की त्यांनी तिथं जाऊन गर्दी करण्याचा प्रयत्न करू नये, त्यांना परवानगी नाही. अहो, वारकरी संप्रदायाशीच आमचे सौरवराव बोलले. ती एक कमिटी होती, ही कमिटीची नावं सांगितली ना बाबा तुला. हो का, प्रत्येक वेळेस वेगवेगळ्या लोकांची वेगवेगळी मतं असू शकतात. सगळ्यांची मतं जाणून घेण्याचं काम सरकारला करावं लागतं. अधिकाऱ्यांनी त्याच्यामध्ये समन्वयाची भूमिका बजवावी लागती. त्या सगळ्या गोष्टी झाल्या आणि त्या गोष्टीहून हा प्रस्ताव त्यांनी पुढं मंत्रा कॅबिनेटला पाठवला. मग कॅबिनेटने काल त्याच्यामध्ये साधक चर्चा त्या ठिकाणी केली आणि मागच्या टप्प्यापेक्षा थोड्याशा काही बाबतीमध्ये सवलती देण्याचा प्रयत्न, संख्या वाढवण्याचा प्रयत्न आपण केलेला आहे. दादा, मुंबईमध्ये आता शरद पवार आणि प्रशांत किशोर यांची बैठक सुरू आहे राजकीय रणनीतीला, त्यांनी बंगालमध्ये ममता बॅनर्जी काम केलं होतं. नाही, तुम्हाला एक माहिती का की त्यांनी काय सांगितलं की आता मी कुठल्याही निवडणुकीच्या ह्याच्यात पडणार नाही. आता मागचे त्यांचे काही अनुभव असतील किंवा इतर काही वेगळी कामं असतील, त्यांनी आता ते क्षेत्र सोडलेलं आहे, त्याच्यामुळे आता पुढची त्या क्षेत्राची तर चर्चा होण्याचं काहीच कारण नाही. आणि पवार साहेबांना वेगवेगळ्या क्षेत्रातले अनेक जण वडीलकीच्या नात्याने येत असतात, भेटत असतात, त्याच्यातली ती भेट आहे. नाही, त्यांनी स्वतः सांगितलेलं की मी आता ही माझी शेवटची निवडणूक आहे. पुन्हा पुन्हा नाही, काही नाही, उगीच थोडीशी लगेचच त्याला. मला इतकं वाईट वाटतं, माझी मतं फार स्पष्ट असतात. मी तिथं काही गोष्टी त्यांनी चांगलंच केलेलं, त्याचं मी कौतुकच केलं, परंतु काही बारकावे जे तुमच्याही नजरेत येणार नाही ते माझ्या नजरेत येतात, तेवढे मी त्या कॉन्ट्रॅक्टरला दाखवले. तुम्हाला पाहणी करायला सांगितलं असतं तर तुम्ही म्हणलं असतं नाही एकदम बेस्ट झालं आहे असं आहे ते. पण माझी विनंती की तिथं आजूबाजूला पत्रकार असतात तर तेवढाच कुठला तरी माझा मुद्दा घेतात मग, आणि ते लगेच व्हायरल करतात, सोशल मीडियाला देतात, असं करू नका. मी त्याच्या संदर्भामध्ये नंतर ह्यांना पण सांगितलं, सौरवराव आणि बाकीच्या सगळ्या आमच्या खासदार, 3 खासदार मीटिंगला होते, 10-11 आमदार होते, किंवा चांगलं काम झालेलं आहे. ह्या निमित्तानं बाकीच्या पण पोलीस मुख्यालय असतील किंवा त्यांची ऑफिस स्टेशन्स असतील ते सगळी चांगली करायचं आपण प्रयत्न करू अशी चर्चा केली. नाही नाही, प्रत्येकाला हे दुःखद घटना तिथं ताबडतोब मी पण म्हणजे आम्ही मुख्यमंत्र्यांच्या बरोबर तिकडे जाणार होतो, त्याच्यामुळं आम्ही दिल्लीला गेलो. स्वतः राज्याचे गृहमंत्री तिथं आले, स्वतः तिथल्या खासदार तिथं आल्या, अधिकारी कलेक्टर येते, सगळे तिथं सतत लक्ष ठेवून त्या ठिकाणी होते.
अशा प्रकारच्या घटना पुन्हा घडू नये म्हणून आज मी प्रशासनाला जे काही सूचना करायच्या त्या केलेल्या आहेत, त्याच्यामध्ये कडक भूमिका घ्यायला सांगितलेली आहे. त्याच्यात दोषी जे आहेत त्यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करायला सांगितलेला आहे. हे सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी केल्यात. ह्याच्या उपर कुणीही नागरिक त्यांना जर काही त्यांचा प्रश्न मला सांगायचे असतील तर ऐकून घेणं पालकमंत्री या नात्याने, लोकप्रतिनिधी या नात्याने माझं कर्तव्य, मी ऐकणार. आणि त्यांच्या ज्या काही अपेक्षा असतील, ज्या काही योग्य सूचना असतील त्या संदर्भातली ऐकून त्याची अंमलबजावणी करण्याचा प्रयत्न करणार. लसीकरणाच्या बद्दल केंद्र सरकारने आता 18 पुढं सगळ्यांना लस देण्याचा निर्णय घेतलेला आहे. आम्ही पण 18 ते 44 निर्णय घेतलेला होता, तेवढी लस उपलब्ध नव्हती. आम्ही देशाच्या प्रमुखांशी ज्यावेळेस मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये आम्ही बोलत होतो त्यावेळेस त्यांनी सांगितलं